आज या व्हिडिओमध्ये आपण RGB LED चा वापर करून एक प्रयोग करू। यापूर्वीच्या प्रयोगामध्ये आपण LED चा वापर केलेला आहे आणि आतापर्यंत वापरलेल्या LED ज्या सिंगल कलरच्या होत्या आणि त्यांना दोन पिना होत्या, तर RGB LED जो असतो त्याला चार पिना असतात। LED च्या वरच्या बाजूला असलेल्या प्लास्टिक कव्हरला खालच्या बाजूला एक प्लास्टिकची रिंग तुम्हाला दिसून येईल आणि त्या रिंगच्या एका बाजूला तुम्हाला येथे चपटा भाग दिसून येईल। तर ज्या बाजूला ही रिंग चपटी दिसते तुम्हाला, त्या बाजूने तुम्ही LED च्या पिना मोजण्यासाठी सुरुवात करू शकता। तर चपट्या बाजूने पहिली पिन ही R, त्याच्यानंतर दुसरी पिन कॉमन, तिसरी G आणि चौथी B। कॉमनची जी पिन असते ती सर्वात लांब असते, याच्यावरून तुम्हाला हे ओळखणे सोपे होईल। रेड, कॉमन, ग्रीन आणि ब्ल्यू अशा या पिन आहेत। RGB LED म्हणजे तिन्ही रंगाच्या LED एकाच LED मध्ये असतात। या तिन्ही पिनांपैकी प्रत्येक पिनाला वेगळा सप्लाय देऊ शकता। तुम्हाला हवा तो रंग या LED मध्ये पेटवू शकता आणि त्याचबरोबर त्याची इंटेन्सिटीसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। आजच्या प्रयोगासाठी आपल्याला खालीलप्रमाणे साहित्य लागेल। आपल्याला एक RGB LED लागेल। जर तुम्ही आर्डिनोचे स्टार्टर किट घेतले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक RGB LED देखील आलेली दिसून येईल आणि त्यासोबत आपल्याला 330 ओहम्सचे 3 रेजिस्टर्स लागतील आणि आपल्याला आर्डिनोचा बोर्ड पण वापरावा लागेल आणि या प्रयोगासाठी आपण 4 वायरिंगचा वापर करू। आपण RGB या 3 पिनांना कनेक्शन देणार आहोत। याच्यासाठी आपण लाल, निळा आणि हिरवा अशा 3 रंगाच्या 3 वायरी घेऊ आणि त्यासोबत एक काळ्या रंगाची वायर कॉमनला कनेक्ट करण्यासाठी घेऊ। तर आज आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे। पहिल्यांदा RGB LED तुमच्या ब्रेडबोर्डच्या कोणत्याही भागामध्ये फिक्स करून घ्या। आत्तापर्यंत तुम्हाला ब्रेडबोर्डवर एखादा कॉम्पोनंट कसा बसवला जातो हे तुमच्या लक्षात आले असेल। RGB LED ला हळुवारपणे ब्रेडबोर्डवर फिक्स करा। ब्रेडबोर्डच्या छिद्रामध्ये जर LED च्या पिना व्यवस्थित बसत नसतील तर कनेक्शनसाठी आपण ज्या वायरी वापरतो त्या वायरींचे टोक हातात धरून त्या टोकाने ब्रेडबोर्डच्या छिद्रामध्ये 1-2 प्रेस करा, म्हणजे ब्रेडबोर्डमधील जी क्लिप आहे ती थोडीशी लूज होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही आपला जो RGB चा LED आहे तो व्यवस्थितपणे फिक्स करून घ्या। जास्त जोर लावल्यास LED च्या पिना वाकड्या होण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे एवढी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल। ब्रेडबोर्डवर LED बसवल्यानंतर आपल्याला 3 रेजिस्टर्स जोडायचे आहेत त्याला, 330 ओहम्सचे। तर आपण प्रत्येकी R, G आणि B या ज्या 3 पिन आहेत त्या तिन्ही पिनांना प्रत्येकी 1-1 रेजिस्टर जोडू आणि कॉमनची जी पिन आहे त्या पिनला आपण एक काळ्या रंगाची वायर जोडू। रेजिस्टर्सचे जे दुसरे टोक आहे त्या टोकाला लाल, हिरवा आणि निळ्या रंगाची वायर जोडा, म्हणजे LED ची जी रेडवाली पिन आहे, म्हणजे जी पहिली पिन आहे, त्या पिनला लाल रंगाची वायर आणि त्याच्यानंतर कॉमनच्या बाजूला असलेल्या पिनला आपल्याला हिरव्या रंगाची वायर जोडायची आहे आणि सगळ्या शेवटी ब्लू पिनला निळ्या रंगाची वायर जोडायची आहे। तर या तिन्ही वायरी आपण रेजिस्टर्सच्या दुसऱ्या टोकाला जोडू। आर्डुइनोच्या बोर्डवर 9, 10 आणि 11 या 3 क्रमांकाचे जे डिजिटल पिन्स आहेत त्यांना आपल्याला हे कनेक्शन्स द्यायचे आहेत। 9 क्रमांकाच्या पिनला लाल रंगाची वायर, 10 क्रमांकाच्या पिनला हिरव्या रंगाची वायर आणि
11 क्रमांकाच्या पिनला निळ्या रंगाची वायर आपल्याला जोडायची आहे. तर जी LED-च्या कॉमनला जोडलेली काळी वायर आहे ती आपल्याला आर्डिनोच्या ग्राउंड पिनला म्हणजे पॉवर नावाचे जे सेक्शन आहे पॉवरच्या ज्या पिन आहेत त्या पिनामध्ये आपल्याला दोन ग्राउंडच्या पिनांसाठी येथे कनेक्टर्स दिसतील. तर कुठल्याच्यापैकी कुठल्याही एका ठिकाणी ही काळी वायर तुम्ही जोडू शकता. तर असे असेल या प्रयोगासाठीचे कनेक्शन्स. आणि याच्यानंतर आर्डिनोचा बोर्ड तुमच्या कॉम्प्युटरला USB केबलने जोडून घ्या. एवढे केल्यानंतर आपल्याला या प्रयोगासाठी जे प्रोग्राम बनवावे लागेल ते पाहू. आर्डिनोचे सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेले असेल तर त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही हा प्रोग्राम उघडू शकता. हा प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी जे लिंक आहे ते या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल. colors.ino नावाची ही फाईल आहे, ती फाईल डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर त्याला डबल क्लिक केल्यास आर्डिनोच्या सॉफ्टवेअरमध्ये ही फाईल ओपन होईल. जर तुम्ही LED-चे सर्किट बनवलेले असेल आणि आर्डिनोचा बोर्ड तुमच्या कॉम्प्युटरला जोडलेला असेल तर या सॉफ्टवेअरमध्ये व्हेरीफायच्या बटणावर क्लिक करा. व्हेरीफाय म्हणजे ज्या ठिकाणी राईट मार्क दिसतो ते बटण. या बटणावर क्लिक केल्यानंतर हा प्रोग्राम व्हेरीफाय होईल आणि व्हेरिफिकेशनमध्ये जर काही चुका असतील तर त्या तुम्हाला खाली दिसतील. जर काही चुका नसतील तर व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि डन कंपाइलिंग असा मेसेज तुम्हाला इथे दिसून येईल. एवढे झाल्यानंतर अपलोडचे जे बटण आहे दुसरे बटण त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे तो आर्डिनोच्या बोर्डवर मायक्रो कंट्रोलरमध्ये अपलोड होईल. आणि जर यशस्वीरितीने हा प्रोग्राम अपलोड झाला तर लगेचच तुम्हाला LED वेगवेगळ्या रंगामध्ये चमकताना दिसून येईल. तर आजचा आपला हा प्रयोग असा होता. तर आज आपण इथेच थांबू. यापुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन प्रयोगाची माहिती घेऊ.